नमस्कार, आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत वांग्याची भाजी. त्यासाठी मी एक 7-8 वांगे घेतलेले आहेत, त्याला कट करून घेतलेलं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण थोडं ठेचून घेतलेलं आहे. भरून वांग्याची भाजी करायची आहे, त्यासाठी मी कारळाचं कूट घेतले आहे, थोडं शेंगादाण्याचं कूट घेतलं आहे, 1/2 चमचा काळं तिखट, 1/2 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण वांग्यामध्ये भरायचं आहे. आता हे मसाले सगळे वांग्यामध्ये भरून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये कारळाचं कूट, शेंगाचं कूट, मीठ, साखर, लाल तिखट, काळा तिखट घातलेलं आहे. आता या वांग्यामध्ये सगळे मी मसाले भरून घेतले आहेत. 2 चमचे तेल घालणार आहे, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद. आता थोडं लसूण टाकून घेऊ, थोडासा कढीपत्ता. यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा काळा तिखट घालायचं आहे. आता याला थोडं हलवून घ्यायचं आहे. लसूण लालसर होऊ द्यायचं थोडं. आता याच्यामध्ये भरून घेतलेले वांगे घालायचे, याला पण थोडं हलवून घेऊ. आता याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार पाणी घालू शकता. मी थोडं पातळ करणार आहे. रस्सा भाजी, त्याच्यात मी थोडी कोथिंबीर पण घातली आहे, बघू शकता. आपली सगळं याच्यात टाकून झालेलं आहे, तर 15-20 मिनिट याला शिजण्यासाठी ठेवायचं आहे. वांगे शिजू द्यायचे त्यातले. आता आपल्या भाजीला उकळी आली आहे, तर 10 मिनिट अजून थोडं शिजण्यासाठी ठेवायचं आहे. भाजी आपली शिजून तयार आहे, बघा तुकडे होऊ लागले आहेत वांग्याचे. तर आता गॅस बंद करणार आहे. तर ही आपली भाजी तयार आहे, तुम्ही पोळी भाकरी बरोबर खाऊ शकता. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर करून बघा. धन्यवाद.